श्री जैन विद्या प्रसारक मंडळ विभागातर्फे आजच्या या वार्षिक स्त्री संमेलन व पारितोषिक आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे प्राचार्य मुख्याचार्य शिक्षक वर्ग उपक्रम ज्यांच्यासाठी आहे त्या सहभागी चला तर मग आजच्या या स्त्री संमेलन सोहळ्याची अशीच मंगलमय सुरुवात करूया. त्याचे अध्यक्ष गांधी मुथा अमरावती जनरल सेक्रेटरी सरस्वती पूजन करून या सोहळ्याची सुरुवात करावी. काम करते का Thank you.
समारंभाचे अध्यक्ष श्रीमान आजच्या कार्यक्रमाचा गोड करा।
पाली बसवून पालटी करणे सादर करीत आहेत वेलकम सॉन्ग. आमच्या उंची
सने अत्याधुनिक संत स्वर्गीय भाऊंच्या पुतळ्याचे अनावरण सोड अगदी दिमागदार झाला. संत वर्धापन क्रीडानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले. पालखी, नागपंचमी, दिवाळी हे सर्व सण आम्ही उत्साहात साजरे करतो. आजच्या दिवाळीसाठी यंदा आम्ही गरजू नवीन मित्रमैत्रीसाठी हा पाठवला. धावणे, बेडूकुडी, श्लोक पाठांतर, चित्रकला, हस्तकला सर्व स्पर्धांमध्ये भाग घेतो. सर्व मानवी जीवनात यशासाठी आजच्या कार्यक्रमाच्या प्रयोजनाची पार्श्वभूमी म्हणजेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय पाटील मॅडमना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावे. श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित शेठ रघुलाल विठ्ठलदास गोसिया शिशुविहार व श्री गुरु गणेश पालक मंदिर चिंचवड विभागाचे शिखर संमेलन श्री जैन विद्या प्रसारक मंडळ श्रीमान चंद्रकांजी पंचदासजी भन्साळी कार्यकारिणी सदस्य श्री जैन विद्या प्रसारक मंडळ श्रीमान डॉक्टर श्रीकांत खै बालरोग तज्ञ डॉक्टर सौ अश्विनी खै बालरोग तज्ञ डॉक्टर सौ राजश्री पावरा या पोलीस आयुक्तालयाच्या टेक्निक नगर ए पी आय अजूनही काम कार्यरत आहेत. तसेच सर्वांना विशेष आवडणारे पाहुणे आलेले आहेत श्रीमान कपिल कृष्णा पाटील सॉफ्टवेअर इंजिनियर अँकरिंग केरोस गेम होप अँड मिमिक्री आर्टिस्ट. अशा हे सर्व मान्यवर मंडळे सौ योगिता भेगडे सौ नलिनी कर्नावट तसेच पट्ट्याच्या शाळेच्या सौ नवले मॅडम सौ ताराबाई शंकर मुक्ता प्रशालेच्या प्राचार्य सौ भारती मॅडम आणि आपले जसे इंग्लिश मिडियमचे आचार्य ऋषी इंग्लिश मिडियम स्कूल त्यांच्या लिंबोरे मॅडम अशा या सर्व विभागांचे प्राचार्य मुख्याध्यापक तसेच सहकारी शिक्षक पालक वर्ग आणि आजच्या कार्यक्रमाचा जो अभ्यास केला आहे ती सगळी बाल गोपाळ मंडळ यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या या सर्व मान्यवरांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण या शाळेचं स्नेह संमेलन करतोय पण ही शाळा कोणती मी तुम्हाला एका वर्धापन दिनाच्या दिवशी म्हटलं होतं की आम्ही परीक्षेत मुलांना शाळेचं नाव सांगून ठेवतो
पण तुमच्या परीक्षेत मात्र मी तुम्हाला शाळेची माहिती विचारली. तर ही आपली जी शाळा आहे आज इथं दोन विभाग गॅदरिंगसाठी उभे राहिले उपस्थित आहे, ही जैन विद्या प्रसारक मंडळ संस्थेची हे दोन विभाग आहेत. स्वातंत्र्यपूर्वी काळातील 1927 साली वामन द्वादशीच्या दिवशी कर्नाटकचे श्री गणेशाजी महाराज यांच्या प्रेरणेने फक्त दोन मुलांना घेऊन या संस्थेची सुरुवात झालेली. आज शतकपूर्तीकडे यशस्वी वाटचाल करणारी ही संस्था आणि तिचे 36 विभाग कार्यरत आहेत. हा एवढा मोठा प्रवास करणं सोपा नाही. दोन मुलांचे आज 15 ते 18 विद्यार्थी होत आहेत. 36 विभागांना हे कार्य शिक्षण घेत आहेत. आज इथे प्रवेश शिशू यांना प्रवेश घेतल्यानंतर पदवी घेऊन विद्यार्थी बाहेर येतो. मग हा सगळा विकास करण्यासाठी आपले संस्थेचे सर्व पदाधिकारी अहोरात्र प्रयत्न करत असतात, लागणाऱ्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून देत असतात. आणि हे सगळं करण्यात एक सिंहाचा वाटला जातोय, तो म्हणजे आपल्या संस्थेचे माजी आमदार जनरल सेक्रेटरी जी श्री कर्मयोगी शिक्षण श्री स्वर्गीय शंकरराजी जोगेदारजी म्हणतात, माणूस काम करतो, रिटायर झाल्यावर सांगतो तुम्ही 25 वर्ष काम केली, 30 वर्ष काम केली, पण तुम्हाला म्हणून सांगते ह्या सरपाहुंनी आम्ही त्यांना भाऊ म्हणत असतो. कारण की ते आम्हाला आजोबांच्या नात्याने नव्हते, भावासारखंच आम्हाला वागणूक देत होते. त्या भाऊंनी पूर्ण 45 वर्ष या क्षेत्रात कार्यरत होते, काम केलेले. त्यावेळेस सुरुवात झालेल्या दोन विद्यार्थ्यांपासून एक एक विभाग सुरू होत गेला. त्यांचं एक ध्येय होतं की आपल्या येणाऱ्या मुलाला सर्व प्रकारचं शिक्षण मिळावं, आणि त्यांनी एक एक करत आज 36 विभाग सुरू केलेले आहेत. असा हा त्यांचा एक मोठा सिंहाचा वाटा या संस्थेला लाभलेला आहे. तुम्हाला मी आता समजलं की काम करणं, त्याच्यानंतर विभाग सुरू करणं, पण विभागात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम संस्थेने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात करून दिलेले. यात बसलेले बरेच इथे आजी आजोबा हे पालक आहेत की ते आल्यावर आम्हाला आवर्जून सांगतात की भाई आमच्या वेळेस हे काही नव्हतं, फक्त त्या दोन दगडी चाळीसारख्या इमारती होत्या. त्यातली एक आता आपल्या जे शिष्यवर म्हणते ना ते आपण एक आठवण म्हणून ते तसं ठेवलेलं आहे, आणि बाकीचा झालेला बदल तुम्ही पाहताय. जरी तिथं शिशु त्या जुन्या पद्धतीचं असलं तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने आज जाळीचे डबल गेट पाठीमागं मुलांना छोटे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी छोटा हॉल खेळण्यासाठी बाग त्यातली खेळणी सर्व सोयी आज उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज हे जेव्हा आम्हाला वरून सगळं मिळतं तेव्हा आम्ही ऐकतो तीन तास येऊन मुलांना शिकवत असतो. तर हे सगळं मुलांना सगळा होणारा बदल हा सगळ्या काळाप्रमाणे होणाऱ्या बदलाला आम्ही सुरू सगळ्या सोय उपलब्ध करून दिल्या आणि ही सगळी मुलं छान छान शिक्षण घेते. मी पुन्हा सांगते की खरंच या मुलांचं भाग्य चांगलं आहे की अनेक कौटुंबिक पद्धतीचं वातावरण इथं मिळते. आज आपण त्याच्यापासून खूप दुरावलेलं आहोत. घरी आपलं कुटुंब केवढे, आपल्या लहानपणाचं कुटुंब केवढं होतं, असं हे कुटुंब आज इथे आपलं खूप मोठ्या प्रमाणात आहे. की आज आम्ही मी मुख्याध्यापक 10-15 शिक्षकांना घेऊन या मुलांना शिकवते, पण हे शिकवण्याच्या अगोदर हे जे काही नियोजन हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांपर्यंत जातं, ते आमची संपूर्ण विचारपूस करतात. लागणाऱ्या खर्च, लागणारा खाऊ, आता खाऊ म्हणून सांगते, आपल्याकडे होणारे सर्व सण समारंभ हे कृतियुक्त आहे. नुसतंच माहिती सांगितली असे नसतात, आणि मग कृतियुक्त शिक्षण शिकवल्यावर त्याला आम्ही सर्व खाऊ लागतो. अगदी राखी पौर्णिमेला मला नारळ भात मी मागणी करते, दिवाळीच्या वेळेला लाडू चिवडा मागते, सर्व संस्था आम्हाला उपलब्ध करून देते. असं हे सगळं आजोळी वातावरणात ही मुलं शिक्षण घेते, हेवा करावा असं हे वातावरण इथे आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. हे सगळं करताना मला पालकांचाही तेवढाच सहकार्य मिळतं. बऱ्याच वेळा मी त्यांना रागवते सुद्धा, आणि काही वेळेला मुलांसाठी काय करणं आवश्यक आहे अशा काही गोष्टी त्यांना सांगते, ते मला वेळोवेळी सहकार्य करत असतात. असं हे सगळ्यांच्या हे
इंजिनिअरिंगच्या वातावरणातून ही मुलं आज शिक्षण घेत असतात. अशा कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. स्वागत म्हणजे जिवाळ्याचं बसलं, श्रद्धेचे आसन, स्नेहाची मने, आपल्या स्वागतासाठी आतुर झाले मने, आपल्या स्वागतासाठी आतुर झाले मने. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचा आज आपल्याला आवर्जून भेट देण्यासाठी, मुलांचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिलेले रमण श्रीमान रमणलालजी हजारे मंत्री शिंगरे ते उपस्थित राहिले. माझ्याकडनं चुकून नाव घ्यायचं राहिलं पुन्हा एकदा समज. चला तर मग मान्यवरांचा परिचय करून घेऊया आणि छानसे स्वागतही करूया. आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय श्री प्रकाशनजी बन्सीलालजी बंब, कार्यकारी सदस्य श्री जैन विद्याप्रसारक मंडळ. माननीय प्रकाशनजी बंब सर हे एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत. संस्थेच्या या उज्ज्वल वाटचालीमध्ये सरांचेही मोलाचे योगदान आहे. संस्थेच्या सर्व उद्योग समारंभांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी ते नेहमीच पुढे असतात. असे प्रदीर्घ अनुभवी व उत्साही व्यक्तिमत्वाचे सर आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. शाळेच्या मुलांच्या पिता माननीय पाटीलबाईंना विनंती करतो. माननीय सर नेहमीच आपले अनुभव मार्गदर्शनाद्वारे देत असतात. स्वर्गीय भाऊच्या पुण्यस्मरणानिमित्त भरवण्यात आलेल्या प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी माननीय स्वागत करावे. अभिनयाचे छंदही आवर्जून लोकांचा पिंपरी चिंचवड आयुक्तालयात येथे 10 वर्षे कार्यरत आहेत. मुंबई, पुणे आणि आता पिंपरी चिंचवड अशा विविध ठिकाणी त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. पोलिसांची आपली आपल्या कामाप्रती आणि देशा कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. मी पाटील आयोजन केले जाते. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांच्या कलागुणांचा गौरव आपण करूया. वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी चिरंजीव कदम श्री राजेश. वार्षिक परीक्षेत प्रथम क्रमांक श्री राजेश. नगरकर अनुश्री राजू.
पंचतर कुमारी अमृतकर आराध्या राधेशा वार्षिक परीक्षा प्रथम क्रमांक अमृतकर आराध्या राधेशा प्रॅक्टिस करा आणि पुढच्या वर्षी तुम्हाला सुद्धा बक्षीस मिळेल याची तुम्ही
तरी त्यासाठी प्रयत्न करा. बाकी ज्या सगळ्यांनी ज्यांना ज्यांना बक्षीस मिळालंय पार्टनरशिप मिळालंय त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कारण तुमचं त्यांच्यावर जे प्रेम आहे ते विसरते कळत नाही. त्यांना असं वाटण्यासारखं दाखवतात आपल्या आईचं आपल्या बाबांचं अतिशय प्रेम आपल्याकडे आहे आणि तिथे त्यांना कळलं पाहिजे दिसलं पाहिजे. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की ते सांगायचं सांगायचं म्हणतात ते काय करायचं का त्याची झाडं बघायची का नाही अजिबात त्याची मुलं अगदी शेतात बेसिक गोष्ट अशी होती की मुलांना योग्य गोष्ट तरीच करायचं चुकीच्या गोष्टी किती त्रास त्यांनी हट्ट केला ते करायच्या दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मुलांना दररोज सांगायचं की तुम्ही माझी खूप आवडते तुझं सांगायचं नाही त्यांना कसं कळलं पाहिजे असं तुझं वागायचं म्हणजे त्यांचं संपूर्ण दिवसात काय काय चांगल्या गोष्टी ते त्यांचं नंतर ते सांगायचं बघून सांगायचं सांगायचं की श्रीकृष्ण आणि केसर केसर लागून रागायला लागलं श्रीकृष्ण की कुठला थोडी झालंस कुठला थोडी झालंस हे गप्प जशी तिथं म्हणा मैं नाही मागत मागत पाहिजे मैं नाही मागत पाहिजे पण गप्पत त्याची आहे की जेव्हा जिल्हा रोटी खेळाला श्रीकृष्णाला मैनेही मागत पाहिजे मीच मागत झालं म्हणजे हा मी फोटो बोलत नाही तुझं म्हणलं तुला मी अतिशय प्रेम करतो तो प्रेम मला कळतो तुला तुझं प्रेम करू द्या त्यानुसार त्यांना ते पाठवून द्या तिथे सुद्धा चांगल्या गोष्टी करत कुठली गोष्ट करायची असेल चांगली तर गुंतवून करत असते म्हणजे त्यांचा घाण कचरा करायला लागत नाही पण स्वच्छता करायला लागते अभ्यास उभ्या लागत नाही तर उदाहरणार्थ तो लक्षात ठेवणार तशीच कुठली चांगली गोष्ट करण्याची आपल्या सगळ्याच आहे की सगळं आपण समजून घेतली तर आपण ऐश्वर सर करू शकतो आता त्या गोष्टी आहेत काही लग्न करत असली तर खूप बराच वेळ लागेल तरी कारण मी लहान वर खूप शंभर वर चालू सुखाचा आनंद आपला वेळ माननीय मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन करावे. आणि माझे छोटेसे मित्र मैत्रिणींनो प्रथमतः तुम्हाला एक खूप मोठे थँक्यू म्हणते मी कारण खूप दिवसांनी एक बालपण मला अनुभवला भेटलंय आज खूप खूप छान वाटलं तुमच्या मला. खरं तर कालपासून मॅडम तब्येत नव्हती मी विचार करत होती काय करायचं जमेल आम्हाला तब्येत साथ देईल का मला पण ठीक आहे गाणं जायचंय म्हटलं त्यांच्यासारखं करायचं आपल्याला त्यामुळे टेन्शन नाही आहे. खूप खूप आभारी तुमचे आणि म्हणजे आज खूप दिवसांनी शाळेचे दिवस आठवले म्हणजे मी सुद्धा शाळेत असताना कधीतरी भाग घेतलेला आणि मला एक प्रसंग आठवतो जेव्हा मी आठवी होते तर असेच आमचं स्नेह संमेलन होतं सगळं व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे सगळं झालं आणि ज्या स्नेह संमेलनाच्या आदल्या दिवशी म्हणजे माझी इतकी इच्छा होती पण आदल्या दिवशी मी सायकलवरनं पडले म्हणून मला अपघात झाला आणि माझ्या पायाला लागलं त्यामुळे मला भाग घेता आला नाही त्यानंतर मी डायरेक्ट अकॅडमीत असताना म्हणजे त्यानंतर डायरेक्ट अकॅडमी असताना आम्ही आमचा पाच झालेला ग्रुप होता तेव्हा आम्ही डान्समध्ये भाग घेतलेला मग सगळे हो अकॅडमीमध्ये आम्ही सगळे भाग होते लहान मुलांमध्ये येऊन खूप छान वाटतं आणि पोलीस स्टेशन म्हणा किंवा ऑफिस वर्कमध्ये म्हणा लहान मुलांची खूप वर्षी कॉन्टॅक्ट येतो कधीतरी लहान मुलांची तक्रार आली किंवा तेव्हा खूप म्हणजे वाईट वाटतं की अशा घटना पण आपल्या समाजात घडतात पण या पर्याय एकच आहे की म्हणजे आता शिक्षक वृद्ध हे पण एक चांगलं काम करतात त्यांना घडवत आहे पण आई वडिलांचं पण काम आहे म्हणजे तेवढंच लक्ष देण्याची की गरजेच्या जीवनात आपल्याला समज नाही ॲज अ मी पॅरेंट्स म्हणून मला पण म्हणजे माझा मुलगा पण म्हणजे आता मला दोन बाळ आहेत एक लहान एक मोठ आहे तर तो सांगतो मला की तू तिलाच लाड करते मला लाड करत नाही म्हणजे हे कंपॅरिझन माझ्या घरात पण आहे त्यांना पण वेळ देता येत नाही मुली माझी पॅरेंट्स आहेत पण ठीक आहे थोडा वेळ काढून आपल्याला त्यांनाही बघावं लागतं त्यांनाही वेळ द्यावा लागतो जेवढा आपण त्यांना वेळ देऊ ते पण आपल्याला समजून घेतील त्यांना समजून घ्यायचं सुद्धा आपल्याला त्यांच्यासारखंच व्हावं लागते ही गोष्ट खरी आहे तिथं
घरी जाऊन आपली पोलिसिंग चालत नाही. घरी गेल्यावर त्यांच्या सारखंच वागावं लागतं, त्यांच्या सारखंच व्हावं लागतं. तसंच पॅरेंट्सना मी एकच सांगू इच्छिते की मुलांना वेळ द्या. सर म्हटले आता की मुलं मोबाईल बघतात, सरांचं म्हणणं बरोबर होतं. आपण जे करतो तेच कृती हे पालक करू शकता, कारण मी हे अनुभव आहे. माझा मुलगा तेच करतो आणि तो मला पण सांगतो तो मोबाईल बघत असते. त्यात खूप प्रमाणात कमी केलेले म्हणजे सर बरोबर बोलले, आपण जे करतो तेच आपल्या मुलांनी करत असतात. त्यामुळे त्यांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या. हवी वेळ आली तर त्यांचं सारखं व्हा पण त्यांना समजून घ्या. कारण हेच त्यांचं आता वय आहे. एकदा ते मोठे झाले की आपणही त्यांना वेळ देऊ शकत नाही आणि ते एक त्यांच्या वेगळ्या विश्वास जातात. त्यामुळे त्यांचं बालपण त्यांनाही समजून घ्या आणि त्यांच्यासोबत आपण पण आपलं बालपण जगून घ्या असं मी सांगितलं सगळे. आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू की मला हे चान्स दिला इथं बोलवलं. मे म्हणजे मला एक बालपण अनुभवायला भेटलं म्हणून म्हणजे खूप खूप आभार. थँक्यू. बीए असं झालेलं आहे आणि या क्षेत्राकडे वळण्याच्या आधी त्यांचा विचार होता शिक्षकी क्षेत्राकडे वळायचा. पण त्या क्षेत्रातही त्यांनी छान काम केलं असतं आणि आजही त्या छानच काम करत आहेत. त्याबद्दल मॅडमचं खरंच मनपूर्वक धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्रीमान कपिल कृष्णा पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपले लता बाई आणि बाई म्हणायचं शाळेमध्ये आज त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं. खरं माझं टेंटिटिव्ह होतं कारण की मी पुण्याहून आम्ही सोमनाथला 100 लोक पुण्यातले सायकलवर गेलो होतो 1800 किलोमीटर आणि काल गिरीनाथ पर्वत चढून आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि मॅडमनं म्हटलं की मॅडम मी येणार फक्त ट्रेनवर, माझं भरोसा ट्रेन टायमावर आली तर मी या कार्यक्रमाला येणार. पण मी जास्त बोलणार नाही कारण माझे लहान मित्रमंडळी इथं आहेत. तर तुमचं जसं तुम्ही म्हटलं मिमिक्री असेल तर त्यांच्यासाठी थोडं मी एक मनोरंजन सादर करेल. सो आजच्या या कार्यक्रमाला जर आपण सर्वजण ट्रेनमध्ये बसून आपण सर्वजण जर आजच्या या कार्यक्रमाला स्नेहसंमेलनाला ट्रेनमधून जर जिथे आलो असतो आपण तर ते ट्रेनमध्ये कसे आवाज आले असते ते आपण ऐकूया. ठीक आहे. सो आपण सर्वजण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि ही ट्रेन कशी सुरू होणार आहे आपण बघूया. आणि ट्रेनचं इंजिन जे आहे ते स्टीम इंजिनवालं आहे. ट्रेन कशी सुरू होईल बघा. आली आपण सगळं झोपलेलो होतो सकाळी रात्रीचा प्रवास केला आणि एक सुपरफास्ट ट्रेन आपल्या ट्रेनला क्रॉस करून गेली. तर दोन ट्रेन मध्ये कसं जुगल बंद झाली बघा. सगळ्यांना जाग आली आपण आधी झालो. ठीक आहे. जसं पोलीस डिपार्टमेंटमध्ये मॅडम आहेत, पोलीस डिपार्टमेंटमध्ये इंडिपेंडन्स डे आणि रिपब्लिक डेला परेड्स केले जातात. त्यामध्ये फ्युगल आणि ड्रमसेट यूज केले जातात. तर आज हीच परेडचा आवाज खास करून आमचे लहान चिमुकले माझे मित्रमैत्रिणी आणि त्यांचे पॅरेंट्स त्यांच्यासाठी इथे परेड करणार आहोत आपण.
तुमचं नेमकी किती लोक कार्टून्स बघतात, कार्टून्स हा तो करा कार्टून कार्टून किती लोक बघतात हा तो करा एक कार्टून तर समोर आहे तुमचे डोनाटक डोनाटक माहिती आहे का? जर डोनाटकने गुरु गणेश या शाळेमध्ये ऍडमिशन जर घेतली असती आणि लता मॅडमने सांगितलं असते की बाबा उद्या परीक्षा आहे तुला एबीसीडी रॅम्स करून यायचे आहे तर डोनाटकने एबीसीडी कसं म्हटलं असतं बघा आधी टीचर असतात डोनाटक शाळेत इमॅजिन करा की माझ्या पायात पैजण आहे पैजण त्याला अँकलेट म्हणतो म्हणजे मी जसं चालेल जसं पळेल तसं अँकलेटचा आवाज चेंज होतो रेडी थँक्यू आणि दिवाळीमध्ये सर्वात जास्त काय आपण फोडतो फटाक्यांमध्ये दोन प्रकार असतो रॉकेट मध्ये एक असतं शिट्टीवाला आणि एक असतं विदाऊट शिट्टीवाला बघ विदाऊट शिट्टीवाले जे रॉकेट असतं ते बिन भरोश्याचं असतं लावलं की कुठेही जात त्याचे आवाज ऐकू येतात आणि शिट्टीवाले जे रॉकेट असतं शिट्टीवाला हे अमोल पालेकर सारखं असतं आता लहान मुलांना कळणार नाही डिसिप्लिन होत असते शांततेने जातात कुठं कसं जातं लहान मुलाला आणि मला सुद्धा हे आवडतं याला काय म्हणतो मुलांना आपण फुल झडी याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत एक साधी आणि तुळतुळी म्हणतो आपण म्हणून स्पार्क तर तिचा आवाज कसा असतो बघा चरचर असं आणि सर्व मोठ्यांना लहानांना जो आवडतो म्हणजे पाऊस बरोबर शॉवर आपण म्हणतो डुकुंडी त्याचा आवाज कसा असतो सो मच आणि पुढचा आवाज जे आपण म्हणतो की पूर्वीच्या काळी बरोबर इथे सुद्धा टायपिंगचा क्लास केला असेल तर टायपिंग मध्ये आपण पेपर बोर्ड करतो आणि टायपिंग करतो तर आवाज कसा येतो आणि एक शेवटचा आवाज वेळ कमी आहे मुलांचा परफॉर्मन्स आजकाल ड्रिल मशीन आली आहे बरोबर इलेक्ट्रिशियन लोकांकडे त्याचा आवाज कसा असतो थँक्यू 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 सो मच आणि आपल्या मुलांना आपण नवाईपेक्षा जास्त करून मैदानी खेळासाठी प्रोत्साहन करा सायकलिंगसाठी करून आम्ही जवळपास 100 लोक 16 वर्षापासून तर 72 वर्षाचे व्यस्त व्यक्ती आमच्यासोबत 1100 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केला सायकलिंगमध्ये मुलांना इन्वॉल्व्ह करा तुम्ही सुद्धा करा एक सोशल मेसेज आपण आपल्या सोसायटीला दिला पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद सर आणि खूप छान यानंतर आपल्या समारंभाचे अध्यक्ष श्रीमान प्रकाश जी बंसीला जी बंग कार्यक्रमाचे सदस्य श्री जैन विद्यापीठ महावीर स्वामी आनंद जी महाराजसाहेब आणि गणेश जी महाराजांना दिवाळ वंदना करतो सर गुरु गणेश बालक मंदिर युवसे श्री गोश्रिया शिशुविहार या विभागाच्या वार्षिक संमेलनास परितोषक वितरण समारंभ कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे या प्रसंगी मंचावर उपस्थित संस्थेचे ऑनरेरी जनरल सेक्रेटरी कुमारजी शंकरजी गुप्ता श्रीकांत केरे डॉक्टर सो ऑनरेरी जनरल सेक्रेटरी श्रीमान स्वर्गीय शंकरजी कार्यक्रमात येऊन या छोट्या पार 3 महिन्यातच स्वर्गीय शंकर बंगल्या होता शरदजी Thank you.
साठी तर कोणाला गरमागरम चहा आणि खमंग भजीसाठी हो ना. पण आमच्या या चिमुकल्यांना हा पाऊस कशासाठी हवाय पाहायचंय का तुम्हाला? चला तर मग पाहूया सांग सांग दोलणार. या गीताला मार्गदर्शन केलेले आहे and
Thank you.
बांधव या दरम्यान मासेमारीसाठी समुद्रात जात नाही, घरात नुसतं बसूनही राहणं या कोळी बांधवांना परवडत नाही आणि मग त्यांना सुरुवात करतात. पण त्या जनतेने चौ पालवीकर मॅडम यांनी ऐसी नजर कहां से लाऊं कि आपको याद करूं और आपके दर्शन हो जाए. Thank you.
सांगत जात होते तेव्हा एकच साऊंड येतो तुला, तो कसा येतो तुला? सुपर फास्ट ट्रेन एका ट्रेनला क्रॉस करते तर दोन ट्रेनचा आवाज कसा येतो? आणि पायांचा आवाज, सरांची फरमाईश आहे, पायां माझ्या पायात आहे, अँकले मी जसं चालेल तसं तसा आवाज येईल. रेडी? संस्थेसाठी, कारण की माझं सुद्धा शिक्षण शिशुवर्गापासून तर चौथीपर्यंत प्राधिकरणातील गुरु गणेश विद्यामंदिरमध्ये झालं होतं. आणि दत्ताबाई, आम्ही त्यांना पायी म्हणायचो लहान असताना, आणि त्यांनी आज मला हे संधी दिली की इथे यायची, तर ही परेड तुमच्या सर्वांसाठी. एकदा जोरात टाळ्या टाळ्याची काटकसर
आशीर्वाद संपूर्ण. Bye.
शुक्लां ब्रह्म विचार।